मित्रांनो शुभविवाह हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत आकाशला बघून नीलांबरी खूपच खुश होते आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघते मात्र त्याचवेळी तिला समोरून भूमी येताना दिसते त्यामुळे नीलांबरी खूप घाबरते तर दुसरीकडे आजी आज रागिणी आणि मनू भूमी आणि आकाशची काळजी करत बसलेल्या असतात त्यानंतर पौर्णिमासुद्धा त्या ठिकाणी येते तर रागिनी एका कॉलवर बोलत असते आणि त्यानंतर ती आजीला सांगते की त्या मूर्तिकारांचा कॉल होता गणेश चतुर्थी तोंडावर आली आहे मात्र आपण अजूनही मूर्ती बुक केली नाही म्हणून त्यांनी आठवण करून द्यायला कॉल केला होता आणि त्यावर आजी नाराज होत म्हणते की या वर्षी काही करायची माझी इच्छाच नाही त्यावर रागिनी म्हणते हो आई पण परंपरेनुसार आपल्याला सगळं काही तर करावं लागणार आहे ना आणि त्यावर आजीसुद्धा हो म्हणते तर पौर्णिमामध्येच म्हणते आणि हा लग्नानंतरचा आमचा पहिला गणेश उत्सव आहे त्यामुळे भूमिताई नसली तरी या घरची सून म्हणून मी सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडेल आणि जिजूंच्या आजारपणामुळे तुम्हाला आमची मंगळागौरसुद्धा साजरी करता आली नाही ना ती रागिणीला विचारते की पुढच्या वर्षी तुम्ही माझे मंगळागौर साजरी कराल ना आणि त्यावर रागिणी रागातच हो म्हणते तर आजी आज रागिणीला सांगते की तू त्या मूर्तिकारांना आपली नेहमीची मूर्ती बनवायला सांग आणि त्यावर रागिणीसुद्धा सुद्धा हो म्हणते तर दुसरीकडे भूमीला बघून नीलांबरी खूपच घाबरलेली असते आणि मग ती पटकन छत्री उघडून तिच्या पाठीमागे लपते तर भूमी घराबाहेर प्रशांतचे शूज बघते आणि मग लगेच घरात जाते तर इकडे आकाश आणि बाबा व्हिडिओ कॉलवर बोलत असतात बाबा त्याची चौकशी करतात त्यावर आकाश सांगतो की मी आणि सायकल राणी दोघेही ठीक आहोत सायकल राणी माझी खूप काळजी घेते आणि ही रूमसुद्धा चांगली आहे त्यामुळे बाबांची चिंता मिटते आणि त्यानंतर त्या आकाशला त्या ते आकाशला सांगतात की तुम्ही स्वतःची आणि तुमच्या सायकल राणीची काळजी घ्या आणि मग फोन ठेवून देतात त्याचवेळी भूमी तिथे येते तर प्रशांत तिला सांगतो की ताई मला माफ कर मात्र बाबा खूप हायपर झाले होते त्यामुळे मला त्यांना सत्य सांगावं लागलं त्यावर भूमी म्हणते काही हरकत नाही जर तुझ्या जागी मी असते तर मी सुद्धा हेच केलं असतं आणि त्यानंतर आकाश भूमीला सांगतो की सायकल राणी मी आत्ताच काकांसोबत बोललो आणि त्यांनी मला सांगितलं की त्या अपघातामध्ये त्यांना काहीच झालं नाही ते एकदम ठणठणीत आहेत आणि ते ऐकून भूमीला खूप आनंद होतो ती आकाशला म्हणते की तुझ्यासारख्या निर्मळ माणसामुळे कोणालाच कधी इजा होऊ शकत नाही तर भूमी त्याला विचारते की आकाश आता तुला गिलटी वाटत नाही ना आणि त्यावर आकाश नाही म्हणतो त्यामुळे भूमी खुश होते त्यानंतर ती आकाशला सांगते की मी बाजारामधून काही सामान आणलं आहे आणि त्या सामानाचं बिल ती आकाशकडे देते आणि त्याला सांगते की मी जाताना हजार रुपये सोबत नेले होते त्यामुळे आता तू सगळा हिशोब कर त्यामुळे आकाश लगेच हिशोब करण्यासाठी बसतो तर प्रशांत भूमीला म्हणतो की ताई ही चांगली आयडिया आहे आकाश जिजूंचं मन स्टेबल करण्याची आणि आता त्यांच्यामध्ये बरीच सुधारणासुद्धा झाली आहे मानेला झटकेसुद्धा ते कमी देत आहेत आणि त्यावर भूमीसुद्धा आनंदाने हो म्हणते आणि त्यानंतर ती प्रशांतला सांगते की तू बाबांना सांगितलं हे चांगलंच केलं आणि बरं झालं तू बाबांचं आणि आकाशचं बोलणं करून दिलं त्यामुळे आकाशच्या मनातील गिल्ट कमी झालं आणि ते ऐकून प्रशांतही खुश होतो तर दुसरीकडे नीलांबरी पौर्णिमाला कॉल करते आणि ती पौर्णिमाला सांगते की मी आता तुला अशी बातमी देणार आहे की जी ऐकून तू उडून जाशील त्यावर पौर्णिमा वैतागून विचारते की काय झालं त्यावर निलांबरी तिला सांगते की मी आत्ताच आकाश आणि भूमीला बघितलं आणि ते ऐकून पौर्णिमा खूपच खुश होते तर निलांबरी तिला घडलेला सगळा प्रकार सांगते ती पौर्णिमाला म्हणते की आकाश आणि भूमी एकमेकांसोबत खूपच खुश होते मात्र जेव्हा तुझ्या घरचे त्यांच्या समोर जातील तेव्हा हे चित्र अगदी उलट दिसलं पाहिजे आणि त्यासाठी ती पौर्णिमाला एक आयडिया देते तर दुसरीकडे भूमी तिच्यासाठी आणि आकाशसाठी जेवण बनवत असते आणि त्यानंतर ती ताटवाटी घेऊन हॉलमध्ये जाण्यासाठी निघते मात्र जात असताना तिचा तोल जातो पण आकाश पटकन तिथे भूमीला सावरतो तर भूमी म्हणते बरं झालं आकाश तू इथे आला नाहीतर मी पडलेच असते तर आकाश तिला म्हणतो की सायकल राणे तुझ्या हाताला बाऊ झाला आहे ना मग तू काम नको करू हे घर आपल्या दोघांचं आहे ना मग कामही आपण दोघेजण मिळून करू आणि त्यानंतर तो सुद्धा भूमीला मदत करतो त्यामुळे भूमी खूप खुश होते तर दुसरीकडे पौर्णिमा रात्री एका गुंडाच्या अड्ड्यावर जाते त्या गुंडाला बघून पौर्णिमा खूप घाबरलेली असते तर तो गुंड तिला विचारतो की तुम्हाला माझ्याबद्दल कोणी सांगितलं त्यावर पौर्णिमा घाबरतच हिंदीमध्ये म्हणत असते की आमच्या वॉचमनने मला तुमच्याबद्दल सांगितलं मात्र तिला घाबरल्यामुळे नीट काहीच बोलता येत नाही त्यामुळे तो गुंड मोठ्याने म्हणतो की तुम्हाला मराठी येत नाही का मराठीमध्ये बोला त्यावर पौर्णिमा म्हणते पण तुम्ही तर भाई आहात ना त्यावर तो गुंड म्हणतो मग काय सगळे भाई हिंदीमध्ये बोलतात का तुम्ही मराठीत बोला आणि मग पौर्णिमा मराठीमध्ये बोलायला सुरुवात करते आणि ती त्या गुंडाला आकाशचा फोटो दाखवते तर दुसरीकडे आकाश आणि भूमी जेवण करण्यासाठी बसलेले असतात आकाश स्वतःच्या हाताने पहिला घास खातो आणि ते बघून भूमीला खूपच आनंद होतो ती आकाशचं खूप कौतुक करते आणि त्याचवेळी त्या दोघांना बाहेरून ढोल टाशांचा आवाज ऐकू येतो त्यामुळे आकाश खूप खुश होतो तो भूमीला विचारतो की सायकल राणी हा कसला आवाज आहे त्यावर भूमी म्हणते की आकाश परवा गणेश चतुर्थी आहे ना मग मिरवणुकीसाठी ढोल ताशांची प्रॅक्टिस सुरू असेल आणि ते ऐकून आकाश खूपच खुश होतो आणि तो सायकल राणीला त्यांच्या घरच्या गणेश उत्सवाबद्दल सांगायला सुरुवात करतो तो म्हणत असतो की प्रत्येक गणेश उत्सवामध्ये मी रघुकाका अथर्वदादा खूप धमाल करायचो मात्र बोलता बोलता तो नाराज होतो आणि ते बघून भूमीलाही वाईट वाटते तर दुसरीकडे पौर्णिमा त्या गुंडाला आकाशचा फोटो दाखवते तर तो गुंड त्याला विचारतो नक्की काय करायचं आहे मर्डर हाप मर्डर हातपाय तोडायचे आहेत की वेगळं काही जर हाताची बोट कान असं काही कापून घरी पाठवायचं असेल तर त्याचे वेगळे चार्जेस पडतील आणि हे सगळं ऐकून पौर्णिमा खूप घाबरते ती म्हणते असं काही करायचं नाही फक्त यांना दोन दिवस किडनॅप करून ठेवायचं आहे त्यावर तो गुंड म्हणतो ठीक आहे पण प्रत्येक दिवसाचे मी पैसे घेईल त्यावर पौर्णिमा त्याला भरपूर पैसे देते त्यावर तो गुंड म्हणतो ठीक आहे काळजी करू नका काम होऊन जाईल आणि मग पौर्णिमा त्याला भूमी आणि आकाशच्या नवीन घराचा पत्ता देते आणि पटकन तेथून निघून जाते तर दुसरीकडे आकाश भूमीला म्हणत असतो की सायकल राणी तुझी आणि आजीची अजून बट्टी झाली नाही मग आपण सुद्धा जाऊ शकणार नाही आवर भूमी म्हणते की आकाश तू काही काळजी करू नको मी तुला नक्की घरी घेऊन जाईल आणि आपण आपल्या घरच्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद सुद्धा घेऊ आणि ते ऐकून आकाश खूपच खुश होतो मात्र तरीही तो भूमीला म्हणतो की जर आजीने आज तुला घरात घेतलं नाही तर मी सुद्धा त्या घरात जाणार नाही मात्र भूमी म्हणते की अशी वेळच येणार नाही त्यामुळे आकाश खूप खुश होतो त्यानंतर भूमी त्याच्यासाठी पाणी आणायला जाते तर आकाश पटकन गणपतीचा एक छान श्लोक म्हणतो आणि ते बघून भूमी खूपच खुश होते ती आकाशला विचारते की हा श्लोक तुला कसा काय आठवला त्यावर आकाश म्हणतो की सायकल राणी तूच मला शिकवलं होता ना आणि आता आपण गणपतीबद्दलच बोलत होतो त्यामुळे मला हा श्लोक आठवला आणि ते ऐकून भूमी खूपच खुश होते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत पौर्णिमा पोलिसांना आणि घरातील इतरांना घेऊन भूमी आकाशच्या घरी जाते आणि मग पोलीस भूमीला अटक करतात तर दुसरीकडे त्या गुंडांनी आकाशला किडनॅप केलेले असते मात्र पोलिसांची गाडी आणि त्या गुंडांची गाडी एकमेकांच्या जवळच उभ्या असतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा